कविता वैमी धरण वाह धरण बांधिते Gacchami.
संघं शरणं गच्छामि
रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यांनो तुमची आई बहीण आजही विटवली जाते हाटा हाटात मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त नीरो आजही मेणबत्ती सारखी जाळतात माणसं चौकात चौकात वा कोरभर भाकरी आणि पसाभर पाणी यांचा अट्टाहास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही धडा दारावरून जनकातले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरा नगरातून अरे रक्तात पेटलेल्या अगदी सूर्यांनो अरे किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी मरपर्यंत राहायचं का असच युद्ध कैद अरे ती पहा मातीची अस्मिता आभाळभर झाली आहे माझ्या यातनं आता जिंदाबादची गर्जना केली आहे तवा रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो आता या शहराला अमाघरी धन शब्दाचित रत्ने अमाघरी धन शब्दाचित रत्ने शब्दाचित शस्त्रे यत्ने करू अमाघरी धन शब्दाचित रत्ने अमाघरी धन शब्दाची रत्ने अमाघरी धन शब्दाची रत्ने अमाघरी धन शब्दाची रत्ने नाराजी व्यक्त केली की काय फार चांगलं नाही झालं तुमच्या घरी कशी परिस्थिती होती तुम्ही अमेरिकेतून आलेला आहात इथे रिसर्च साठी तुम्ही फिरत होतात यांच्या आईशी इंदुमती पाटणकरांची तुमची त्यामुळेच ओळख झाली भेट झाली होती तुमच्या घरच्या लोकांची काय रिएक्शन आणि तुम्ही इथेच कासेगाव मध्ये राहायला आलात त्यावेळेस काय पावसा संबंध नव्हते त्यामुळे त्यांनी काय म्हटलं ते खरं मला माहित नाही दिल्ली होऊन त्यांना फोन केला सांगितलं मी लग्न केलं कंग्रॅच्युलेशन हो का तुम्ही जेव्हा दोघ जण भेटले त्यावेळेसचा काय संवाद होता तुमचा पहिला भेटलो तो अनेक वेळा परंतु जे आम्ही निर्णायक भेटलो माहीमला समुद्राच्या घाटाला वर आणि आम्ही त्या वॉल वर बसलो होतो तर मी तिला म्हणलं की तुझे डोळे निळे आहेत आणि ते इतके अथांग आहेत की हा समुद्र जो आहे त्याच्या इतके ते अथांग मला वाटतात तोही निळा आहे समुद्र आणि मला निळा रंग आवडतो अशी सुरुवात होती मला ते मी ज्या वेळेला मी तिकडे गेलो त्यावेळेला खरं म्हणजे आणीबाणीच्या काळात आमचं लग्न झालं बरोबर आणि मी अंडरग्राऊंड होतो त्यानंतर आणीबाणी उठली आणि मी तिकडे नोकरीला ती असल्यामुळे मी जाऊ शकलो कारण माझं मी तर भंगारच होतो तिकडे गेल्यानंतर घरी जायला गेलो आम्ही तर मला माझं मी डिसिल्युजन झालो मला जी समजूत होती केली गेलेली होती की तिथे नातेसंबंध नसतात प्रेम वगैरे काय नसतं नातेवाईकांचं काय नसतं त्यांनी रिसेप्शन जे बोलवलं त्यामध्ये 100-100 महिलावरून तिच्या तिचे चुलते चुलत्या त्यांची मुलं म्हणजे जे कझिन्स म्हणायचे आणि मावशा आणि मित्र त्या मिनियापोलिस शहरात असे जवळचे आमचे असे लांबून असे जमा झालेले होते आता हे आपल्याकडे सोय इतक्या लांबून होत नाही इतक्या मोठ्या संख्येने आणि फारच अगदी आपल्या आपल्याकडे ज्या वेळेला माणसं जमतात त्यावेळेला जसं असते तशाच पद्धतीनं अत्यंत प्रेमाने सगळं मला अनुभवायला मिळालं तुम्ही मिनियापोलिस शहर जे होत तिथलं वातावरण आणि तिथलं पूर्ण जीवन पद्धती जीवनशैली ती आणि इथे कासेगाव मध्ये यांच्या घरी आल्यानंतर जीवनशैली
हे कसं काय तुम्ही स्वतःला हे फरक होत पण काय फार मला फारस होत त्रास झाला नाही कडे म्हणून पतलं. तुम्ही मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा निर्णय घेतला होता तर आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही काय सांगाल महाराष्ट्राला मराठी मीडियमच्या शाळेत शिकूनही तुमची मुलगी आता अमेरिकेत नोकरी करते त्याबद्दल काय सांगाल तुम्ही. मग तिला असं फायदा होतोय की मी होते म्हणजे माझ्याशी इंग्लिश बोलत होते बरोबर मग तिला इंग्लिश माहित झालं आणि मराठी मीडियम शाळेत गेलं म्हणजे मराठी शिकलं म्हणजे दोन्ही भाषा बरोबर आणि म्हणजे अवतीभोवती सगळे मराठी भाषिक वातावरण होत त्याचा तो फायदा झाला. जाती अंताची लढाई आपल्याकडे खूप बोललं जातं तुमचं त्याच्यावर काय भाष्य नाही बोलायचं आणि खळायचं वेगळं वेगळं आहे ना आपण बोलतो पण खरं नाही.
छोडब नाही माय माटी छोडब नाही लढाई छोडब नाही गाव छोडब नाही जंगल छोडब नाही माय माटी छोडब नाही लढाई छोडब नाही जंगल छोडब नाही माय माटी छोडब नाही लढाई छोडब नाही मार का परी मला तुले मारले खाली